आवाज आपला जोरात असला पाहिजे. बघा यांना पण जाग आली आता, कारण मध्यंतरी जरा एक गोंधळ माजवण्याचा प्रयत्न केला होता. ज्यांना मी गोमूत्रधारी हिंदुत्ववादी म्हणते त्यांना, हे कोण गोमूत्रधारी हिंदूवाले? बोगस जनता पार्टी. अरे दमले काय रे सगळे? मग जरा द्या जोरात घोषणा. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. जय भवानी, जय भवानी. हा आवाज आपला जोरात असला पाहिजे. बघा यांना पण जाग आली आता. मला कल्पना आहे, मला कल्पना आहे, 3 वाजून गेलेत आणि तुम्ही जेवलेले नाही आहात. जेवलायत? पण तरी सुद्धा माझ्यासाठी थांबलात म्हणून तुम्हाला मी खरोखर मनापासून धन्यवाद देतोय. कारण मला नाही वाटत आता राजकारणामध्ये कोणासाठी तरी न जेवता तहानलेले भुकेलेले सगळे बांधव भगिनी ही आपल्या नेत्यासाठी नाही, नेते बक्कळ आहेत, पण कुटुंबातील एका व्यक्तीसाठी थांबतायत हे चित्र अनोखं आहे. माणिकचंद ऑक्सिरिच, प्राउडली इंडियन. महाराष्ट्रामध्ये सध्या सगळी थेरं चालू आहेत, नाटकाचे प्रयोग सुरू आहेत, सरकार आपले दारी, त्याच्यानंतर मोठमोठ्या योजनांचे मोठमोठे कार्यक्रम सुरू आहेत आणि त्याच्यासाठी पैसे देऊन माता भगिनींना आणि बांधवांना आणलं जाते. बरोबर आहे की चूक आहे? एसट्या बुक केल्या जात आहेत, जेवणाखाण्याची चंगळ आहे, पण तसं इकडे कोणालाही पैसे देऊन आणलेलं नाही. आणले कोणाला? आणि मी प्रत्येक वेळेला सभेमध्ये सांगतो की त्यांच्याकडे सगळी भाडखाऊ लोक आहेत, इकडे माझ्याकडे एक सुद्धा भाडखाऊ माणूस नाहीये. कारण आम्हाला विकतचं काही नकोय, आम्हाला आमच्या हक्काचं पाहिजे. आणि आज मी इथे पुन्हा मशाल पेटवायला आलेलो आहे. मशाल आज मला एका गोष्टीचा आनंद आहे, माझे सगळे आपले शिवरायचा भगवा हा डौलाने फडकतोय. कारण मध्यंतरी जरा एक गोंधळ माजवण्याचा प्रयत्न केला होता. ज्यांना मी गोमूत्रधारी हिंदुत्ववादी म्हणते त्यांना, हे कोण गोमूत्रधारी हिंदूवाले? बोगस जनता पार्टी म्हणजेच भाजपा. हा आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे, आई भवानीचा भगवा आहे, हिंदुत्वाचा भगवा आहे, वारकऱ्यांचा भगवा आहे, साधू संतांचा भगवा आहे आणि आपल्या महाराष्ट्राचा हक्काचा अस्सल मराठमोळा भगवा आहे. मग या भगव्याला तोडायचं, फोडायचं. मग कोणीतरी सुरुवात केली, त्याच्यावरती त्यांचं चिन्ह टाकायला लागले, आपण आपलं चिन्ह टाकायला लागलो. म्हटलं नाही, हाच जो त्यांचा डाव आहे भाजपाचा की भगवा पुसून टाकायचा महाराष्ट्रामधनं. अरे तुमचे बाप जादे उतरले तरी हा छत्रपतींचा भगवा, हिंदुत्वाचा भगवा या महाराष्ट्रामधून पुसला तुम्हाला टाकता येणार नाही, अजिबात नाही. तुम्ही कितीही करा प्रयत्न, यांना शिवसेना का नकोय? कारण यांना महाराष्ट्र लुटायचा आहे. मध्यंतरी आपले आता काय झाले ती एक घोषणा त्यांनी योजना केली, लाडकी बहीण. हरकत नाही, चांगली आहे. लाडकी बहीण म्हटल्यानंतर बहिणीला पहिला भाऊ कोण ते तरी दाखवा ना. कारण हा म्हणतो मी तुझा भाऊ, तो म्हणतो मी तुझा भाऊ, तो म्हणतो नाही मी तुझा भाऊ. सगळेच म्हणजे जनतेचा पैसा आणि हे सगळे फुकट खाऊ. पैसा जनतेचा, यांनी काहींच्या खिशातनं काही काढलेलं नाहीये. हा तुमच्या सगळ्या जनतेचा हक्काचा पैसा आहे, तोच आपल्याला म्हणजे आपल्या घरामध्ये महिलांची मतं घेण्यासाठी म्हणून ते देत आहेत. मग कशाला आपण घोषणा करतोय? महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी ते त्यावेळेला जे काही क्रांती केली, महिलांना शिक्षण दिलं म्हणून महिला पुढे आल्या, महिला राष्ट्रपती झाल्या, महिला पंतप्रधान होत्या, अनेक ठिकाणी
महिला मंत्री आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत. मग महिला असो किंवा आमचे भाऊ असो, आम्हाला कोणाला सरकारचे उपकार नको आहे, आम्हाला हक्काचं आहे. आमचे आम्हाला न्याय हक्क द्या ही आमची मागणी आहे, ही आमची मागणी आहे. पण त्याच्यावरनं श्रेयवादावरनं मारामारी सुरू आहे. मग ते मुख्यमंत्री लाडकी बहीण मधला मुख्यमंत्री शब्द काढा, तो म्हणतो शब्द नाही काढायचा. हे सगळे मोठमोठे इव्हेंट करतात, त्यांच्याकडे इव्हेंटसाठी पैसा आहे पण शेतकऱ्याला द्यायला पैसा नाही आहे. शेतकऱ्याला पैसा कुठे दिलेला आहे? मी मुख्यमंत्री होतो, कोणी माझ्याकडे मागणी नव्हती केली आम्हाला कर्जमुक्त करा, पण मी माझं कर्तव्य पार पाडलं आणि नागपूरचं पहिलं अधिवेशन होतं त्या पहिल्या अधिवेशनात मी माझ्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याची घोषणा, नुसती घोषणा नाही करून थांबलो, तर मी करून दाखवलं होतं. पण कर्जमुक्ती करताना मी कधीतरी भाव खायला तुमच्या गावात आलो होतो. आत्ता जसे आपल्या शिवसेनेमध्ये सगळे प्रवेश करतायत तसं मी तुमच्याकडे आलो होतो. सरकार आमच्या तुमच्या दारी, बघा मी तुम्हाला कर्जमुक्त करतो, मी कर्जमुक्त करतो. अरे तू कोण आहेस? जनता आहे म्हणून तू आहेस, जनता आहे, जनता निवडून देते म्हणून तुम्ही त्या खुर्चीत बसू शकताय. आता सुद्धा ज्याचा उल्लेख संजय राऊतांनी केला की इथे यायला मला थोडा उशीर झाला, कारण शिर्डीला गेलो आणि शिर्डीवरनं मी इथे आलो. शिर्डीला सगळे आपल्या राज्यातले सरकारी कर्मचारी एकत्र झालेत आणि त्यांची मागणी काय? जुनी पेन्शन योजना जी आहे ती जशीच्या तशी लागू करा, जी पूर्वी चालू होती. काय करायला हरकत आहे? अनेक जण तिथे सुद्धा मला भेटले, मला म्हणाले की साहेब आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत, अनेक ज्या योजना आहेत जसं लाडकी बहीण आहे, आम्ही योजना अंमलात आणतोय पण त्या योजनेचा आम्हाला लाभच होत नाही, कारण त्याच्यामध्ये ज्या काय अटी टाकल्या आहेत त्या अटींमुळे आमचं कुटुंब, आमच्या आमची पत्नी असेल, भगिनी असेल, आई असेल, हे त्यातनं वंचित राहत आहे. पण तिकडे पेन्शन योजना लागू करायला गेलं तर आमच्याकडे पैसे नाहीत. निवडणूक आल्यानंतर बरोबर तिजोरीत किती पैसे असोत व नसो उघडे टाकायचे, काय जाते त्यांचं? कारण हे सरकारमुळे आता 2 महिन्यासाठी राहिलेलं आहे, दुसऱ्या तिसऱ्या महिन्यानंतर हे सरकार आपण घरी पाठवून देणार आहोत. मला आज वैजापूरमध्ये मी तुमच्याशी बोलतोय पण एक गोष्ट लक्षात ठेवा की मला आतून एक रुखरुख लागलेली, माझा संभाजीनगरचा हा लोकसभा मतदारसंघ आपण हरलो आहोत आणि गद्दाराने आपल्याला हरवावं, गद्दाराकडनं आपल्याला पराभव, ह्या भगव्याला गद्दाराने हरवावं. आपल्या जी चाल भाजपाने खेळली होती ती संभाजीनगरमध्ये यशस्वी झाली कशी, तुम्ही यशस्वी होऊ दिली कशी? आणि त्यांनी तो जो काही डाव केला होता, पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, शिवसेना प्रमुखांचा फोटो सुद्धा चोरला. आणि मी येता जाताना बघत होतो, अरे म्हटलं इकडे गडबड होणार, कारण बाळासाहेबांचा फोटो आणि त्याच्याखाली लिहिलेलं असायचं बाळासाहेबांचं धनुष्यबाण. मग आपली सगळी लोक वर्षानुवर्ष पिढी एक दोन पिढ्या जे शिवसेना म्हणजे धनुष्यबाण, धनुष्यबाण म्हणजे शिवसेना, शिवसेना म्हणजे बाळासाहेब, बाळासाहेब म्हणजे धनुष्यबाण, हे जे होतं त्या संभ्रमात त्यांनी चुकून धनुष्यबाणाला मतदान करून हे गद्दार निवडून आले. माझं आज त्यांना आव्हान आहे, मागे सुद्धा बोललो होतो. आता तर सगळं स्वच्छ झालेलं आहे, मी मशाल घेऊन मैदानात उतरलो, या सगळ्या माझ्या मशाली माझ्या समोर आहेत. ही येऊ दे विधानसभा, तुमच्या ढोंगाला आम्ही चूड लावल्याशिवाय राहतो की नाही ते बघा. अरे चोरून नेता विजय आमचा, आमच्या बालेकिल्ल्यामध्ये गद्दारी करून तुम्ही आमच्या छाताडावरती बसता. हे इथले गद्दार तुम्हाला गाडावेच लागतील. हा जो कलंक या वैजापूरला लागलेला आहे, हा नुसता वैजापूरला नाही, आपल्या भगव्याला लागलेला कलंक आहे, हा शिवसेनेला लागलेला कलंक आहे, हिंदुत्वाला लागलेला कलंक आहे. आणि तो गद्दारीचा बट्टा आपल्या कपाळावरती या गद्दाराने जो मारला आहे तो कायमचा पुसून टाकण्यासाठी पुन्हा आताही वेळ येते. आहेत विषय अनेक आहेत, अजूनही तुम्ही सगळे इकडे जमलेले शेतकरी सगळे आहेत. पीक विमा तुम्हाला मिळालाय का रे? नाही जरा हात वर करून सांगा, मिळाला असेल तरी सांगा, नसेल तर नाही सांगा. अरे घोषणा तर झाल्या ना, 1 रुपयात पीक विमा मिळालाय. बरं खरोखर कर्ज किती लोकांना मिळालंय बँकेकडनं? अजूनही कर्ज देत नाही, सरकारचा आदेश बँका धुडकावत आहेत, केवढ्या बँका माजल्यात बघा. पीक विमा सरकारचं देणं बाकी आहे, सरकारकडनं पैसा येणं बाकी आहे. म्हणजे माझ्या हक्काचं आहे, जो शेतकरी कष्ट करून पिकवतोय तुला हक्काचं नाही देणार, पण तुला मी तू भिकेचा कटोरा घेऊन ये, मी तुझ्या कटोऱ्यात भीक टाकेन, मला नकोय तुमची भीक.
आमच्या मताच्या भिकेवरती तुम्ही त्या खुर्चीत बसलात आणि तुम्ही आम्हाला भीक देण्याच्या लायकीचे नाही आहेत. आम्ही तुमच्या हातात कटोरा देतोय, चले जाओ सांगा या गद्दारांना. या गद्दारांना सांगा चालतो इथून. खरं म्हणजे हा वैजापूर, वैजापूर म्हटल्यानंतर वाणी साहेब हे नातं विसरूच शकत नाही. तर कालवा नांदूर माध्यमेश्वर कालव्याचे जनक त्यांना म्हणतात. त्यांनी हा प्रयत्न त्यांनी नसता केला तर हे कामच झालं नसतं. आणि आपलं सरकार असताना सुद्धा हे मराठवाडा वॉटर ग्रीड जे आहे हे जे बोंबलतात ना, ठाकरे सरकारने काय नाही केलंय, मी 1100 कोटी या योजनेसाठी दिले होते. हे काय सांगतात, अनेक कामं आपण केली. जसं मुंबईचा जो सागरी महामार्ग आहे, स्वप्न शिवसेनेचं, मुंबई महापालिकेने तो पूर्ण केला आणि टिकोजीराव त्यांचे फोटो लावत आहेत मुंबईसाठी महामार्ग. अरे लोकांना माहिती आहे हा महामार्ग तू नाही केलास, हा शिवसेनेने केलेला आहे, मुंबई महापालिकेने केलेला आहे. तशी अनेक कामं आहेत. पण आजचं हे जे सरकार आहे का, आम्हाला उगाच बसायचं सत्तेवर, पण शेतकरी खुश नाही आहेत. बरं, माझं आव्हान आहे की कोणत्याही माझ्या ताईला जाऊन विचारा, भगिनीला जाऊन विचारा की तुला 1500 रुपये मिळत आहेत, तुझं घर चालतंय का? घर चालतंय 1500 रुपये? गेल्या 1-1.5 महिन्यापूर्वी मी संभाजीनगरला आलो होतो, असाच मेळावा होता आणि येताना मला वाटतं अंबरदास खैरे साहेब तुम्ही पण होता, आपण एका बांधावरती उतरलो शेतकऱ्याच्या आणि तिकडे कामगार मजूर महिला होत्या सगळ्या जमल्या बाजूला. म्हटलं काय गं ताई, चांगलं चाललंय ना? ती बिचारी बघायला लागली, चांगलं चाललंय बोलतोय, काय चांगलं चालायचं याच्यामध्ये? म्हटलं 1500 रुपये मिळतात ना तुला, तुला 1500 रुपयात घर चालतंय वय, या पोराला ॲडमिशन कुठून देणार मी? एक छोटं बाळ होतं तिचं, 5-7 वर्षाचं असेल, याला शाळेत ॲडमिशन द्यायची आहे, 1500 रुपयात ॲडमिशन कशी मिळणार? पण एका गोष्टीचं मला समाधान आहे, माझ्यासोबत जे शिवसैनिक होते त्यांनी त्याची लोन घेतली आणि 8-10 दिवसानंतर अंबादासने मला फोन करून सांगितले की उद्धवजी, त्या ताईचा जो मुलगा होता ना त्याची ॲडमिशनची सोय शिवसेनेने केलेली आहे, शिवसेनेने त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. म्हणजे एका बाजूला महागाई वाढवत जायचं, निवडणुका आल्यानंतर काहीतरी योजना द्यायच्या, योजना दिल्यानंतर लोक फसतात. मी सरकारी कर्मचाऱ्यांना तेच सांगितलं की आज तुम्हाला मी शब्द देतोय की आपलं सरकार आल्यानंतर आणि ते आणणारच, जुनी पेन्शन योजना आम्ही लागू केल्याशिवाय राहणार नाही, हे आपण जाहीर केले. फक्त म्हटलं एक वचन मला पाहिजे की आज मी तुम्हाला शब्द देतोय, उद्या यांची कॅबिनेट झाली आणि या कॅबिनेटमध्ये पुढचं पुढे बघू म्हणून जुनी पेन्शन योजना लागू करणार म्हणून सरकारने थाप मारली तर तुम्ही सोबत राहणार की त्यांच्या बरोबर राहणार? तोले साहेब आमचा त्यांच्यावरती विश्वास नाही, कारण एवढे दिवस सांगतोय, एवढे वर्ष मागतोय, आज हे देत नाही आहेत उद्या कसे काय देणार आहेत? आणि हे सरकार असंच चालू आहे. एका बाजूला जो छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा उल्लेख संजय राऊत यांनी केला, असा छत्रपतींचा अपमान हा कधी महाराष्ट्रामध्ये काय अख्ख्या जगात कुठे झालेला नव्हता. महाराजांचा पुतळा दिमाखाने उभारला गेला पाहिजे. अरे पेलवत नाही तर उभारू नका, पण उगाच मतं मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या भावनेशी आणि दैवताशी खेळ करू नका. आणि मोदी बुवा जे सांगतात की जे काँग्रेसने नाही केलं ते मी करून दाखवलं, अहो मोदीजी तुम्हीच उभारलेला पुतळा 8 महिन्यामध्ये पडलेला आहे, कोसळला वाऱ्याने, कोसळला वाऱ्याने, पुतळा कोसळला वाऱ्याने, पुतळा कोसळला. यांचं राम मंदिर गळते, लोकसभा गळते आणि आज बातमी आले एवढ्या वर्षानंतर ताजमहाल गळायला लागला मोदींच्या राज्यामध्ये, म्हणजे कधी गळलेलं नव्हतं. म्हणजे ह्यांचं आता पुढचं निवडणुकीचं घोषवाक्य असेल गळवून दाखवलं, सगळं मंदिर गळते, हे गळते, ते गळते, गळती सरकार. आणि तुम्ही आमच्यावरती नादानपणा करून, घटनाबाह्य सरकार आमच्यावरती लादून तुम्ही महाराष्ट्राची विल्हेवाट लावता आहात. शेतकरी उपाशी आहे, कामगार नाही आहे, ज्या पद्धतीने आपण चाललेलो आहोत, सफाई मजदूर कामगारांची जी पदं आहेत इकडे त्याची जाहिरात आली असेल कल्पना नाही मला, पण मुंबईमध्ये सफाई कामगारांच्या पदासाठी 46,000 अर्ज आले आहेत आणि त्यातले बहुतांश लोक मुलं हे पदवीधर आहेत. मग काय उपयोग आहे? आम्ही शिक्षण मोफत देऊ आणि काय झाडू मारायला लावू? एक तर शिक्षणाचा पत्ता नाही, शिक्षण झाल्यानंतर नोकरीचा पत्ता नाही, नोकरी केल्यानंतर पुन्हा पेन्शनचा पत्ता नाही. हे बरे टिकोजीराव या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात, यांचं सगळं खाऊन पिऊन मस्त चाललेलं आहे, पण माझी भरडली जाते ती जनता भरडली जाते.
आज मुद्दा म्हणून आलोय ते मी परत तुम्हाला सांगावले की मी मशाल पेटवायला आलोय, मशाल तुम्ही पेटवणार आहात की नाही? गेल्या वेळेला आपल्याला मशालीचा प्रचार करायला वेळ नाही मिळाला, पण आजपासून तुमच्याकडनं वैजापूरमध्ये प्रत्येक घरामध्ये मशाल ही पोहोचलीच पाहिजे हे वचन मला तुमच्याकडनं पाहिजे. देताय वचन? कारण धनुष्यबाण आणि मशाल आपल्यासमोर पुन्हा गद्दार धनुष्यबाण घेऊन येईल, त्याच्या आधी कोर्टाचा निकाल लागेल अशी अपेक्षा करणं आता किती योग्य आहे की अयोग्य आहे मला कल्पना नाही आहे. कारण काल परवाकडे स्वतः पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या घरी जाऊन आले, अख्ख्या देशात त्याची निंदा झाली. अगदी संजय राऊत तुम्ही सुद्धा निंदा केली, पण मी सरन्यायाधीशांना धन्यवाद देतोय. तुम्ही म्हणाल का? कारण एवढ्यासाठी मोदी घरी येणार म्हणून त्यांनी गणपतीला पुढची तारीख नाही दिली. आमच्याकडे गणपती येतोय, तू मोदी येत आहेत, गणपती बाप्पा तू जरा नंतर आहे. अहो काय चाललंय थट्टा? 2 वर्ष होऊन गेली, आम्ही तुमच्याकडे जी दाद मागतोय ती शिवसेनेची आहे, पण शिवसेनेच्या माध्यमातून देशातली लोकशाही जिवंत राहणारी आहे की नाही हे आम्ही तुमच्याकडनं मागतोय. न्याय देवतेवरती आमचा विश्वास जरूर आहे, पण जर न्याय वेळेमध्ये दिला गेला नाही तर त्याही पेक्षा मोठं कोर्ट हे माझ्या समोर बसलेलं जनतेचं न्यायालय, हे सर्वोच्च न्यायालय या देशामधलं आहे, आणि त्या न्यायालयाच्या दरबारात आजपासून मी आलेलो आहे. मला न्याय तुमच्याकडनं पाहिजे, मला न्याय तुमच्याकडून पाहिजे, आणि हा न्याय मिळवण्यासाठी म्हणून मी आलेलो आहे. निवडणुकीच्या वेळेला तर मी परत येईन. अनेक लोक आज शिवसेनेमध्ये आलेत, त्या सगळ्यांचं मी स्वागत करतोय. काही जण तर भारतीय जनता पक्षातून आलेले आहेत. आता उलटा प्रवास सुरू झाला, याचा अर्थ भाजपाचं सरकार जात आहे ना, त्या खोक्यात आता गद्दारांना बंद करून सोडून द्यायचंय. वैजापूर जरा जरा थांबा, जरा थांबा थोडं. वैजापूरकरांना मी एक आवाहन करतोय आणि गद्दारांना दिलेलं आव्हान पण आहे. मी तर सांगतोय वैजापूरमध्ये गद्दारांनी उभं राहूनच दाखवावं. आणि जो आत्ताचा गद्दार आहे, जरा थांब रे, या गद्दाराला एक जाणीव पाहिजे होती की खरं ह्या मतदारसंघावरची हक्क होता तो आमच्या वाणीसाहेबांचा होता. पण वाणीसाहेबांना मी विचारलं होतं त्यावेळेला, वाणीसाहेब म्हणाले की उद्धवजी आता मी लढलो ना, तुम्ही याला द्या, हा निवडून येईल. म्हटलं अहो मला तुम्हाला उमेदवारी द्यायची आहे. तुला नाही नाही साहेब याला द्या, पुढची नवीन माणसं तयार केली पाहिजेत. आज वाणीसाहेब असते तर या गद्दाराला उलटा टांगून चोपला असता त्याने. तू वाणीसाहेबांच्या उपकाराची परतफेडी गद्दारांनी केली आहेस, गद्दारीने केलेली आहेस. आज वाणीसाहेब आमच्यात नसले तरी या प्रत्येकाच्या मनामध्ये वाणीसाहेब बसलेले आहेत. आणि यावेळेला ही शिवसेना ही तुला मराठवाडा वॉटर ग्रीडचं नाही तर निवडणुकीत पराभवाचं पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही ही एकच खात्री बाळगतो आणि सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.